इचलकरंजीत गुटख्याची पुडी न दिल्याच्या कारणावरून झालेल्या तलवार हल्ल्यात तरुण जखमी झाला. कुणाल सुनील सावंत वय 20 राहणार कबनूर असे त्याचे नाव आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, दत्तनगर गल्ली नंबर 6 परिसरात कुणाल सावंत राहण्यास आहे. त्याचा मित्र शुभम पट्टनकुडे याने कुणाल याच्याकडे गुटख्याची पुडी मागितली होती, पण पुडी देण्यास सावंत याने नकार दर्शवला होता. त्यामुळे चिडून शुभम याने घरातून तलवार आणली. साथीदार संदीप उर्फ सोन्या पाटील, शिवा शिंगे व सिद्धू यांच्या मदतीने कुणाल याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये तलवारीने कुणालच्या डोक्यावर वार करण्यात आला. वार चुकविताना कुणाल याच्या दोन्ही हातांना गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या प्रकरणी शुभम पट्टनकुडे, संदीप पाटील व सिद्धू या तिघांना अटक करण्यात आली असून शिवा शिंगे फरारी आहे.